बंद. 5 डिसेंबरला प्रदर्शित होणारा पानिपत चित्रपट वादाच्या भोरात अडकलाय. पानिपत युद्धावेळी जो मराठा यामध्ये महत्वाची भूमिका घेतली त्यांचे कोणतेच संदर्भ इथं असल्याचे दिसत नाहीये आणि यामध्ये मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जातोय असे महादजी शिंदे यांचे वंशज उत्तमराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. पानिपत युद्धावेळी मराठ्यांनी मुख्य भूमिका घेतली होती. अनेक मराठी घराणे यामध्ये सामील झाले होते. तसेच दत्ताजी शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना रयतेसाठी बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे ट्रेलरमध्ये कुठेच दिसत नाहीयेत. या पानिपतमध्ये 48 घराणी एकत्र आली होती. त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील लोकांनी सर्व एकत्रित लढा दिला होता. पण महत्वाचे मराठ्यांचे इतिहास ज्या पानिपतमुळे समजते तेच झाकण्याचा प्रयत्न केलाय असे महादजी शिंदे यांचे वंशज उत्तमराव शिंदे बोलत होते. हा मुळात अत्यंत जे काय सरदार आहेत त्यांच्या ज्या भूमिका दाखवल्या आहेत ह्या अत्यंत चुकीच्या दाखवलेल्या आहेत किंवा त्यांचा अवमान होतो आहे असं मला वाटतं आहे. उदाहरणार्थ या त्यांचा जो पोस्टर रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये होळकरांचा माजी शिंदे किंवा दत्ताजी शिंदेंचा कुठलाही त्याच्यामध्ये पोस्टरमध्ये त्यांचा उल्लेख नाही, फोटो नाही, कारण त्यांच्या व्यतिरिक्त हा पानिपत होऊ शकत नाही पूर्ण. नंबर एक. नंबर दोन, आता जे आमचे जे मस्तानींचे हे बोललेले नातेवाईक बोलले की जे शमशेर बहादूर मस्तानींचे जे हे मुलगा होता त्यांचाही उल्लेख आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये तो शूरवीर होता, ते राजे शूरवीर होते, पण त्यांनासुद्धा तुम्ही टोपी घालून डान्स करताना दाखवताय, राजा महाराजांना तुम्ही नाचवताय, शूर सरदाराचा हा अवमान नाही तर मग काय आहे असं आम्हाला वाटतंय. आणि प्रचंड याच्यामध्ये होळकर शिंदे किंवा जे काही इतर समाजातले जे सरदार होते त्यांना कुठंच याच्या प्रभावीपणे त्यांनी जी काय भूमिका बजावलेली आहे त्याचा ते इथं सध्या निषेधार्थ किंवा चुकीचंच काम केलेलं आहे किंवा हे अवमानकारक आहे असं आम्हाला वाटतं आहे.